सांगलीत राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सावरकरांवर होणाऱ्या आरोपांचा समाचार घेतलाय. ते सांगलीत सावरकर प्रशालेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या सावरकर कळणार नाहीत असा आरोप अशा लोकांकडून सावरकरांचा होणारा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असा इशारा केसरकर यांनी दिला. ज्या यातना सावरकरांनी भोगल्या आहेत त्या कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकांनी भोगल्या नाहीत असं सांगून त्यांचे विचार विसरून चालणार नाही असं आवाहन त्यांनी केलंय. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक धोरणाचे केसरकर यांनी कौतुक केलं. त्याचबरोबर मराठी भाषेचे जतन सावरकरांनी केले असं सांगत त्यांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द तयार केला. मात्र राज्यात मराठी शाळा ओस पडत आहेत आणि इंग्रजी शाळेकडे ओढा वाढत आहेत, त्यामुळे इंग्रजी माध्यमातील शाळांना ब्रेक लावला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आता मराठी भाषेत इंजिनिअरिंग आणि मेडिकल शिकवले जाणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ज्युनियर कॉलेज आपलं सुरू होईल. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि विशेषतः मी मुलांना सांगू इच्छितो की ज्या यातना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भोगलेल्या आहेत भारतामधल्या कुठल्याही स्वातंत्र्य सैनिकांनी, अर्थात असे स्वातंत्र्य सैनिकांनी जे फाशीसुद्धा गेले, परंतु दुसऱ्या कुठल्याही स्वातंत्र्य सैनिकांनी जेवढ्या मरणी यातना भोगलेल्या नाही तेवढ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भोगलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांचे जे विचार आहेत आजसुद्धा आपल्याला मार्गदर्शक आहेत. आपल्या भाषेचा उपयोग हा शिक्षणामध्ये झाला पाहिजे. ह्याच्यासाठी सर्वप्रथम मराठी भाषा जर समृद्ध कोणी केली असेल, ज्याच्यामध्ये प्रत्येक इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तयार केला. आज आपण लोकसभा विधानसभा हे प्रचलित शब्द झालेले आहेत, परंतु ते कोणी निर्माण केले आपल्याला माहिती नाही आहे. आणि ज्यांना माहिती नाही त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय हे सुद्धा समजणार नाही. आणि म्हणून भारताला एक असे पंतप्रधान लाभले की ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.